वाल्मीकि रामायणानुसार अशी आहे हनुमान जन्माची कथा। हनुमान हा अंजनी व केसरी यांचा पुत्र असून त्याची माता अंजना ही मूळची शापित अप्सरा होती। अत्यंत लावण्यवती असलेल्या या अप्सरेचे नाव कुंजिकस्थला होते। एकदा एका तपस्व्याचा अपमान केल्यामुळे त्या ऋषीकडून तू वानरी होशील असा शाप मिळाला। तिने पुष्कळ विनवणी केल्यावर तिला इच्छेनुसार वारी किंवा मानुषी रूप धारण करण्यास समर्थ होशील असा उशाप मिळाला। त्यामुळे ही अप्सरा कपियोनित कुंजर या वानराची मुलगी अंजना म्हणून जन्माला आली। अंजनाचा विवाह पुढे वानरराज केसरीशी झाला। तो सुमेरू पर्वतावर विहार करण्यासाठी पत्नी अंजनी सह आला असता तिथे मंदपणे वाहत असलेल्या वायूने तिचे अप्रतिम लावणे पाहिले आणि तो काम मोहित झाला। त्याने केसरीच्या शरीरात प्रवेश केला। यथावकाश एक दिवस पूर्व दिशेला बालरवी उदयाला आला आणि त्यावेळी अंजनेने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला। मरुतीचा पुत्र म्हणून बाळाचे नाव मारुती असे ठेवण्यात आले। हनुमान कोणत्या दिवशी जन्माला आला याबाबत भिन्न मते आहेत। प्राचीन काळापासून वैदिक तांत्रिक पौराणिक ललित सर्व प्रकारच्या वांडमयात हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत। वाल्मिकी रामायण हे सर्व रामायणात आद्य मानले जाते। यात हनुमानाचा जन्म कोणत्या वेळी झाला याचा उल्लेख नाही, परंतु जन्मकथेचा उल्लेख 3 वेळेस आला आहे। यात हनुमानाने जन्मानंतर फळ समजून सूर्याचा ग्रास घेण्याचा यत्न केला असे वर्णन आहे। यावरून निष्कर्ष निघतो की हनुमानाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या असावी, सूर्यग्रहण असल्याने राहूचा उल्लेख आढळतो। आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा। या विवेचनावरून हनुमानाच्या जन्मासंबंधी मतभिन्नता लक्षात येईल। मंगळवार आणि शनिवार दोन्ही दिवशी त्याची पूजा करण्याची प्रथा आहे। याचे कारण असे की दोन्ही वार त्याचे जन्मदिवस वार मानले जातात। जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी पौर्णिमा वद चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने त्याच्या जन्मसंदर्भात सांगितले जातात। मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।